आणि मित्रांनो सुपर डिलक्स रूमची जी खासियत आहे तो म्हणजे हा किंग साईज बेड आणि याच्यावरती चार जण आता आरामात ऍडजस्ट होऊ शकतात. प्लस एसी दिलेली आहे आणि हा समोरचा व्ह्यू. तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत ज्या तुम्हाला बाकी रूम्समध्ये नाही भेटणार, त्या भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त सुपर डिलक्स रूममध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसीकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर सध्या मी आता आहे भिलारमध्ये, जे महाबळेश्वरमध्ये लागतं. भिलार म्हणजेच तुम्ही ऐकलं असेल महाबळेश्वरमधलं पुस्तकांचं गाव ज्याला म्हटलं जातं, तर त्या भिलारमध्ये मी आहे. आणि इकडे गेलो तर पाचगणी आहे आणि इकडे गेलो तर मग महाबळेश्वर. पाचगणी इथून साधारण 5.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जे महाबळेश्वर आहे ते इकडून 9 किलोमीटर अंतरावरती आहे. आता सध्या मी स्टे केला आहे ह्या हॉटेलमध्ये, हॉटेल हॉलिडे प्लस. इनकेस जर तुम्ही स्टेचा प्लॅन करत असाल महाबळेश्वरमध्ये तर नक्कीच मी तुम्हाला हे हॉटेल सजेस्ट करेन. आणि इकडे रूम 3 कॅटेगरीजमध्ये आहेत, जसे की क्लासिक झालं, डिलक्स झालं, सुपर डिलक्स झालं. 3 कॅटेगरीज आहेत रूम्सच्या. रूम्स तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवतो. ऍक्च्युली खाली उतरून जायचं आहे आणि एंट्री ह्या साईडला आहे. मी आता जस्ट आलो आणि आपलं एंट्री जी आहे हॉटेलची ती आहे इथून. आणि टोटल मला वाटतं 15 काहीतरी साधारण रूम आहेत या हॉटेलमध्ये. तर मित्रांनो आता सगळ्यात पहिलं आपण पाहून घेऊयात क्लासिक रूम. जसं मी सांगितलं 3 कॅटेगरीमध्ये रूम आहेत. सगळ्यात पहिली कॅटेगरी येते क्लासिक. क्लासिकमध्ये 9 रूम्स आहेत टोटल. ओके, क्लासिकमध्ये काय की तुम्हाला एसी नाही आहे. ओके, तर मग ह्याचा रेट ऑब्व्हियसली एसीमुळे थोडा कमी होऊन जातो. किंग साईज बेड दिलेला आहे आणि त्यासोबतच लाईटिंग वगैरे इंटेरियर तुम्ही पाहू शकता. त्यासोबत इकडे दिलेला हा डेस्क. डेस्क म्हणजे तुम्ही समजा वर्क फ्रॉम होम करायचं झालं किंवा आमच्यासारखी कंटेंट क्रिएटर असाल तर मग तुमची एडिटिंग वगैरे इकडे करू शकता. इथे दिलेला आहे कबड. इथे कबड दिलेलं आहे आणि कबड मध्ये हे बघा फुगे विगे ठेवलेले सध्या सगळे बाहेर आले. आणि इथे हे बघा इकडे आहे बेसिन. आणि हे जे सगळे वॉशरूम्स आहेत ना एकदम नीट अँड क्लीन आहेत. म्हणजे टोटल सगळे मी रूम बघितले सुपर डिलक्स पासून सगळे नीट अँड क्लीन वॉशरूम दिलेले. क्लासिक रूम बघितला. आता त्याच्यानंतर आपण बघून घेऊया सेकंड कॅटेगरी मधला रूम जो आहे डिलक्स रूम. सो किंग साईज बेड आहे. त्याच्यानंतर मग इथे प्रॉपर एअर कंडिशन रूम आहे हा वाला. आपण बघितलं क्लासिक मध्ये एसी नव्हता पण डिलक्स मध्ये एसी आहे. आणि इथे तुम्हाला बाल्कनी सुद्धा दिली बघा. ते ह्या साईडला बाल्कनी सुद्धा आहे. सगळ्या रूम्स मध्ये ऍक्च्युली टीव्ही ची सोय केलेली आहे त्या लोकांनी. त्यानंतर इथे कबड ठेवलेला आहे. कबड मध्ये तुम्ही तुमचं सामान किंवा काही लगेज वगैरे असेल तर ते तुम्ही इथे ठेवू शकता. आणि त्यासोबत ह्या साईडला वॉशरूम आहे आणि वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे. स्पेशली मी इकडे आलो ना या हॉटेलमध्ये तर मला रूम आहेत ना म्हणजे असं नाही की क्लासिक मध्ये काय म्हणजे एकदम दिलंय म्हणून दिलंय. इंटिरियर आहे ना ते सगळ्याच्यात एकदम स्पेशल स्पेशल केलेलं. फक्त फरक एवढाच आहे की एसी नाही बस. मी तर म्हणेन की क्लासिक मध्ये जरी एसी नसलं ना तरी पण काही फरक नाही पडत कारण महाबळेश्वर ऑलरेडी थंड हवेचं ठिकाण आहे. तर मग तुम्हाला बजेटमध्ये तुमचं जर बजेट कमी असेल तर तुम्ही लोक ऑब्व्हियसली क्लासिक रूम घेऊ शकता. सो आता आम्ही लोक काय करणार आहे जाणार आहे जेवायला कारण भूक लागली आहे जोरात. आता जेवू त्याच्यानंतर मग आपण एका अजून एका ठिकाणी जाणार आहे आवेसवर्ल्ड म्युझियम. तर मी जसं सांगितलं तुम्हाला आवेसवर्ल्ड थीम पार्क इथे जवळ आहे. आणि जर इकडे तुम्ही रूम घेत असाल तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे कारण जे आवेसवर्ल्ड थीम पार्क आहे ते तुम्हाला भेटणार आहे कॉम्प्लिमेंटरी. तर मग तुम्ही जर इकडे बुकिंग करत असाल तर त्याच्यासोबत फन ऍक्टिव्हिटी जवळपास शोधत असाल तर मग आवेसवर्ल्ड थीम पार्क तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी भेटणार आहे. आवेसवर्ल्ड पार्क नक्की काय आहे ते आता आपण जेवतो पहिला त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. थर्ड फ्लोअर वरती मी आलेलो आणि थर्ड फ्लोअर वरती आहे इथे कॅन्टीन. 3 फ्लोअरचं हे हॉटेल आहे कम्प्लिटली. आता तुम्हाला मी दाखवतो हे जे कॅन्टीन आहे इकडे. तर इकडे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे कम्प्लीट आणि त्यासोबत तिकडे किचन आहे. आणि हा जो पॅकेज तुम्ही भरणार त्याच्यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असणार. कॅन्टीन बघितलं. आता आम्हाला जो रूम दिलाय स्टेसाठी तो तुम्हाला दाखवतो. तो तुम्ही क्लासिक बघितला, डिलक्स बघितला, सुपर डिलक्स रूम बघितला. इथे प्रज्वल आणि हाई आरामात बसलेत एकदम फुल टाइम टू एन्जॉय एकदम रिलॅक्स झालेत. आणि हा सुपर डिलक्स रूम ऍक्च्युली खूप मोठा आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत असेल की नाही मला माहिती नाही पण ऍक्च्युअलमध्ये खूप मोठा आहे. टेबल्स आणि चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथे आहे बॅग वगैरे. आता ऑलरेडी आम्ही ठेवले सगळं लगेज वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. आणि ह्या रूमला जे खास बनवतं तर तो आहे इकडचा व्ह्यू. सो मी तुम्हाला व्ह्यू एकंदरीत दाखवतो. हा बाल्कनी दिली आहे. प्रत्येक रूमला बाल्कनी तर आहे पण सुपर डिलक्स रूममधून हे बघा समोर तिथे आपल्याला दिसतंय धरण. आणि समोर ॲक्च्युली कृष्णा नदीचा सुद्धा व्ह्यू आहे. आणि ही सह्याद्रीची पर्वतरांग.
एकदम जबरदस्त व्ह्यू आहे बघा, बेडने पैसा वसूल केला. अरे खरच जबरदस्त आहे जे फुल लक्झरी, एकदम रॉयल फील आहे तुम्हाला. रिलॅक्स, आता आम्ही लोक सकाळी झोपलो होतो ना, असं उठायची इच्छाच होत नव्हती. कम्फर्ट झोन आहे फुल, एकदम म्हणजे असं ते पण उठावं पण वाटत नव्हतं. तिथून एवढी थंड हवा येते ना, ते बोलतात ना महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. तर खरंच आता आम्ही मे मध्ये आलो. मे मध्ये पण मस्त थंड, इतकं थंड वातावरण आहे. एसी लावायची गरज नाहीये. आणि तुम्ही विचार करा, मे महिन्यामध्ये असं वातावरण आहे, त्यासोबतच जर तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये याल ना, इकडे लिटरली धुकं पसरलेलं असणार. पैसा वसूल व्ह्यू, पैसा वसूल. एकंदरीत तुम्हाला मी तीनही रूमची टूर करून दिलेली आहे. ह्या जर हॉटेलमध्ये तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर मग तुम्ही हा जो तुम्हाला इथे नंबर दिसतोय ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळे डिटेल्स त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. सीझन वाईज इकडे रूम्सचे चार्जेस चेंज होत असतात, तर ही गोष्ट लक्षात घ्या. पण जर तुम्ही महाबळेश्वर किंवा पाचगणीमध्ये एक असं लॅविश आणि एक मस्त डिसेंट हॉटेल बघत असाल तर मग नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो वॉशरूम. हे बघा, वॉशरूम सुपर डिलक्स रूमचं जे वॉशरूम आहे ते केवढं लांब लचक आहे बघा. इथे बेसिन एरिया आहे, शॉवर वगैरे एकदम प्रॉपर आहे आणि गरम पाण्याची सुद्धा सोय आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही इकडे याल तर तुम्हाला इकडे मेन्यू कार्ड दिलेलं आहे. हा बघा, तर हा मेन्यू कार्ड आहे. इथे नॉनव्हेजचे सगळे डिशेस आहेत आणि इकडे सगळे व्हेजचे डिशेस आहेत. तर तुम्ही फोन, तुम्हाला इकडे दिलेला आहे, फोन करून तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आता हॉटेलमध्ये लंच वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आम्ही लोक चाललेलो ऑफिस वर्ल्ड थीम पार्कला. आणि आता स्कूटी वगैरेची पण अरेंजमेंट झालेली आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावरतीच आहे. सो आता जाऊया ऑफिस वर्ल्ड थीम पार्कमध्ये. रेडी आहेत का सगळे? चलो. वाघोबा, इकडे वाघ बनवलाय. तर इथे काय अजून?